पदाधिकाऱ्यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसनं निष्ठेची शपथ दिलेली होती, मात्र शपथ घेणारे तरी पक्षात राहतील का अशा प्रकारचा सवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. इच्छुकांची गर्दी जास्त आहे, पण भाजपकडे आता लिमिटेड जागा असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. आपण बघतोय भाजपवर मेगा भरती भाजपमध्ये होते अशा प्रकारची टीका आणि अशा प्रकारची चर्चा होती. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळेल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ईव्हीएमच्या संदर्भात जे विरोधकांनी टीकास्त्र सोडलेलं, ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते आहे, त्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं अशा प्रकारचा टोला जो आहे आरोप तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला आहे. आपलं स्वतःचं आत्मचिंतन करून काम करण्यापेक्षा विरोधक ईव्हीएमला दोष देत बसल्याची टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सगळ्याच विषयांवर भाष्य केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक विषयांना त्यांनी केलंय, तर विरोधकांवर सुद्धा त्यांनी टीकास्त्र डागलंय. संदीप, निश्चितपणे आपण बघतोय की त्यांनी इनकमिंग बद्दल पण भाष्य केलेलं आहे, ईव्हीएम बद्दल पण भाष्य केलेलं आहे, आणि नेमकं या महाजनादेश यात्रेत आपण काय अजेंडा घेऊन लोकांसमोर जातो हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जसं तू विरोधकांचा उल्लेख केलास, तर त्यांनी ईव्हीएम वरून जी पत्रकार परिषद होती त्याच्यावरून खरं तर विरोधकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आमची चूक झाली आहे आणि लोकांकडून जाऊन त्यांचा फीडबॅक घेऊन काम केलं पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिलेला आहे. ज्या पक्षांचं लोकसभेमध्ये किंवा त्या विरुद्धच्या निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे त्याचं कारण ईव्हीएम नाहीये तर इतर आहे, याचा अर्थ लोकांबद्दलची प्रतिमा ही योग्य नाहीये असं कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवायचं आहे. त्याचबरोबर जे आता इनकमिंग मुद्दा जो मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याबद्दल त्यांनी देखील एक मत स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्याकडे आम्ही ठराविक लोकांनाच घेतो आहोत की सरसकट भारतीय जनता पक्षामध्ये लोकांचे प्रवेश केले जात नाहीत, भारतीय जनता पक्षामध्ये लिमिटेड जागा आहेत आणि कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं याचं निकष देखील ठरलेले आहेत आणि एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही लोकांसोबत जात आहोत असं त्यांनी म्हटलंय. कालचा दिवस अतिशय चांगला प्रतिसाद या महाजनादेश यात्रेला मिळालेला आहे. आज वर्धा आणि नागपूर अशा दोन ठिकाणी ही महाजनादेश यात्रा असणार आहे. संदीप, अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे वर्ध्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये. मुख्यमंत्र्यांची कालपासून महाजनादेश यात्रा सुरू झालेली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये काय त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले एक नजर टाकूयात. काही पक्षांची अवस्था तर अशी राहिली आहे की त्या पक्षामध्ये कोणी राहायला तयार नाही, म्हणून आम्ही पक्षातच राहू अशी शपथ देण्याचा कार्यक्रम काही पक्षांना करावा लागतोय. आता ज्यांनी शपथ घेतली ते तरी राहतात का हे मला माहिती नाही, पण मी भाजपची भूमिका स्पष्टपणे सांगतो. आमच्याकडे लिमिटेड जागा आहे, त्यामुळे येण्यास इच्छुक खूप आहेत, पण आम्ही सगळ्यांना काही घेऊ शकत नाही. त्यानंतर